दारूच्या नशेत वाद झाल्यानंतर सोबतच बसलेल्या एका तरुणाची त्याच्याच मित्रांनी तलवारीने वार करून हत्या केली. मृत व आरोपी दोघेही गुन्हेगार प्रवृत्तीचे असून या घटनेमुळे टेलिफोन एक्सचेंज चौकाजवळ खळबळ उडाली होती. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. विजय पन्नालाल चव्हाण असे मृतकाचे नाव आहे. तो त्याचे मित्र विजय उर्फ भैरव दिलीप डायरे व रुपेश रामराव मून यांच्यासोबत टेलिफोन एक्सचेंज चौकातील आगलाव्या दारूभट्टीजवळ बसला होता. तिघांनीही दारू ढोकली व नशेत ते बळबळायला लागले. काही वेळातच त्यांच्यात वाद सुरू झाला. भांडण वाढल्याने काही कळायच्या आतच भैरव व रुपेशने विजयवर तलवारीने वार केले. त्यात विजय रक्तबंबाळ झाला. घटनास्थळावर यामुळे खळबळ उडाली. दोन्ही आरोपी फरार झाले. घटनास्थळावरून लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. लकडगंज पोलीस ठाण्याचे पथक तेथे पोहोचले. विजयचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात नेमका प्रकार लक्षात आला. पोलिसांनी खबऱ्यांना नेटवर्कच्या माध्यमातून आरोपीच्या घराचे पत्ते शोधले. वैभव डायरेला रात्री अटक करण्यात आली तर रुपेश फरार आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विजय चव्हाण नामक व्यक्ति की कल हत्या कर दी गई थी चाकू मार के. जो मृतक था वो नंदनवन का रहने वाला था और जो आरोपी इसमें भैरव डायरे नाम का आरोपी उसका दोस्त ही था. तो किरकोर कारण की वजह से उनमें वाद हुआ था और उसके कारण उसने उसकी चाकू मारकर हत्या कर दी गई थी. आरोपी इसमें हमारे हिरासत में और उसकी अभी इंक्वायरी चल रही है. का नाम भैरव डायरे वो पेंटिंग का काम करता है. मृतक और आरोपी दोनों दोस्त ही थे और कल शाम को ही वो साथ में घूम रहे थे. इसी बीच में उनके बीच में कुछ किरकोर वाद हुआ था उसके कारण से उसने चाकू मारकर उसकी हत्या कर दी. कारण ऐसा कोई बड़ा नहीं है. उसी जो जा रहे थे वो कुछ किरकोर में एक वाद हुआ था उसके कारण उसमें मार दिया ऐसे बोल रहे हैं.